असं की आमची जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छित आहे. निर्णय लोकांनी दिला, अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आलेला नव्हता, पण हा आला आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारण व्यवस्था नक्की काय समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं. पायाची बिंगरी लावून फिरला संपूर्ण महाराष्ट्र, पायाची बिंगरी लावून फिरला महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या वय वर्ष 84 असताना, तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली, त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून. मी काय करावे मी आणि माझे सहकारी सरते बरं तो नाही. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो का, कारण सरकारनं प्रोमोटिंग लाडक्या बहिणीचं साहित्य प्रामुख्याने केलं होतं असं आहे की जी माहिती आम्ही घेतो लोकांच्याकडनं कृतज्ञान वाढली आहे असं आत्ताच्या अखेरीवरून दिसतंय, कदाचित हे कारण असू शकते. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता, महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता, ज्या जागा आलेल्या होत्या त्यानुसार त्यावेळेलाची एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे असा काही ग्रह निर्माण झालेला होता, कारण त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली का मग या असं दिसत हे गोष्ट खरी की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेची घेतली त्याच्यामुळे थोडस आम्हाला लोकांच्या एक अधिक विश्वास होता, त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं आक्रमक रीतीने या सण कॅम्पेन करत बघायचा प्रयत्न आम्ही केला त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आता दिसत. त्याचा काही फारसा परिणाम झाला, मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलो आणि तिथं काही राष्ट्रवादीचा सूर्यदार होता असं नाही, काँग्रेसचा काही ठिकाणी होता, उद्धव ठाकरेंचं काही होतं आणि समजा आमचा उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असं नाही, तेही राबवत होते, त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले, पण रिझल्ट हवा तसा झाला. ईव्हीएमबाबत शंका घेतली गेली काही नेत्यांनी, ईव्हीएमबाबत उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीनबद्दल, आपलं काय नेमकं मत आहे याच्या? असं की मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या संबंधी मी काही भाष्य करू इच्छित आहे. असं जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी राहत होतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगत. मराठा वोट जे आहे हे की महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला, ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महायुतीस आघाडीवर बसला, याबद्दल आपण काय सांगा? त्याचा ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही, पण काही लोकांचं तुम्ही म्हणता तसं मत आहे. यासारख्या वाक्यामुळं थोडस ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामाग ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन स्वयंपेक्षा दिसतो. राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो, त्याची कथा असं आहे की त्यांच्या जागा जास्त आहेत, ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण आहे. राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्था भरपूर आहे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं.
बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं, असा बदल नेमका का केला असावा बारामतीकर? चौकशी करत आहे महायुती महायुती बाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी, मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का? आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले, त्याच्यामध्ये काही कुठं अडचण नाही. नेते जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले, पण तरी हा निर्णय चालला. त्याच्यामध्ये लाडली बहीण आई किशोर त्याच्यामध्ये दिसतो. करत ना करत एक धार्मिक त्याला अँगल देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला, त्याचा एक फायदा असावा असं ठरवून दिसतं. पण हे एक जे चर्चा केली जाते की समाजाच्या काही घटकांनी एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं केलं असं म्हणतात. अद्याप आमच्याकडे नाही, पण आम्ही त्याचं खोल्यात जाणार आहोत. ओबीसी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतलेली, ओबीसीचं मतदान त्याच बाजूने झालंय आता तुम्ही अनालिसिस करताय तसं म्हणताय असं तुम्ही म्हणता असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेले आणि आम्ही त्याच्या खोल्यात जाऊन अभ्यास करणार आहोत. त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात त्याच्यात काही चुकीचं नाही ते मांडू शकतात, पण दोन तीन गोष्टी महत्वाचे आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोगाची. मंडळ आयोगाचा निर्णय माझा आहे. आज ओबीसीला हा जो निर्णय ठरतो त्याच्यामध्ये मंडळ आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली नाही, त्यावेळी महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. त्याचा बेनिफिट ओबीसीला मिळाला हा एक भाग. त्याच्याशिवाय खाली आरक्षण आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता, त्याचाही काही बेनिफिट हा निश्चित ओबीसीला मिळत होता. विशेषतः धनगर किंवा तत्सम जाते हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्वही माझ्याकडे होतं त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांच्यातली काही वेगळी भावना असावी असं जर कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात होतच नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते हे साधारण 30 ते 40 हजार फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे, जनतेमधली चर्चा आहे. तर या बाबतीत काही तथ्य असेल असं वाटतं आपल्याला? काय जशी माहिती असेल की माझ्याकडे काही लोक म्हणतात गुजरात बनवले, काही म्हणतात मध्य प्रदेश बनवले, पण त्याचा परिणाम याच्यात आहे ह्याच्या भाष्य करण्याची माहिती असतं माझ्याकडे नाही. न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहोत का? आम्ही काय त्याचा विचार केला आहे. राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून त्यांच्या एकीला आमची राहत आहे. आम्ही कधी किंवा विरोधकांसुद्धा आमच्याबद्दल राहायची कधी अपेक्षा केली नसेल किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या राहा नसेल असं त्याने वाचत नव्हतं. पण राहिली नाही घाईपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते ते यापूर्वी पराभूत झालेले होते, असं करायला फिशी दिसते. या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही. यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं, सोबत पश्चिम महाराष्ट्राला देखील महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळी पकड ठेवलेली आहे, या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल? पॉईंट असायचा या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय, आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत, त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आणि त्या विचारांना जे काम करणारे लोक होते त्याच्यातला मोठा वर्ग
हा भाजप आणि सत्संग लोकांसह गेला ही जी वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले पण त्या सगळ्या लोकांची फूल फास करून बघितली तसंच चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेले होते हे नकारण्यात अर्थ नाही पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहयोग सहभाग हा भाजपवर ठेवला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातल्या जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवले. संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युजेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असलं तरी एक खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी पाहिलं. साहेब त्याला जोडण्यात एक प्रश्न, युजेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते असं नाही कुणीतरी उमेदवाराला हवं होतं त्या मतदारसंघ त्याचा वादा झाले समज उद्या तिथं उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज येत असतात. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं काही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं इकडे अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक लवकर तरुण एका बाजूला त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना नव्हती. तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा किती कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? निकाल काल लागला, काल हा निकाल काल लागला. आज मी करमाजमध्ये आहे. तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता असे अनेक धक्के बदलू प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता मी काही घरी वाचला नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण फिरी आम्हा लोकांसह काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसाव लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या जवानांनी कर्तृत्वाने फिरी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे. लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या निवडणुकीची पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायची. माझी लोकसभा आहे त्याच्याआधी जिल्हा परिषद आहे, पंचायत समस्या आहेत, स्थानिक संस्था आहेत. कारण नसताना कारण उत्तर मध्ये यशवंत विचारांच्या लोक नागरिकांना मतदारांना बाळासाहेब पाटलांचा झालेला पराभव मान्य कुठले कारण नसतं. नाही साहजिक गोष्ट आहे. आता बाळासाहेबांचं वसेत म्हणून मी सांगतो असं नाही. सार्वजनिक जीवनात बाळासाहेबांनी एक स्वच्छ चारित्र्याचा नेता एक नंबर दोन लोकांसाठी प्रचंड असोसिएशन नंबर तीन सरकारातल्या किंवा ज्या संस्था चालत त्या इतक्या निर्मळ संस्था आहेत. आता सह्याजी सरकारी साखर कारखाना महाराष्ट्राचे जे उत्तम सहकारी कारखाने ज्यांचं व्यवहार अतिशय उत्तम आहे कुणी होऊ शकत नाही असं सगळं असलेल्या व्यक्तींना असं वंदनात फरक अंतर करावं हा आमच्या सरकारचं धक्काच आहे. विधानसभा इकडं आज आला असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हटले होते ते कसे येतील की एकनाथ शिंदेचा चेहरा ब्रँडिंग केला होता. मी नाही सांगू शकतो असं आहे की त्यांच्याकडे 230 का 230 इतकी प्रचंड वेळ जाते त्यामुळे त्यांना काही चिंता नाही. त्यांनी बसून निर्णय घ्यायचा ते निर्णय आज उद्या काहीतरी घेते. महाविकास आघाडीची बैठक होणार आहे का? आज तुम्ही कराडमध्ये आहात, पृथ्वीराज चव्हाणांची तुम्ही काय भेट घेणार आहात असं काय आहे?
आज उद्या सगळं आमच्या जे उमेदवार होते निवडून आले ते आणि ज्यांचा पराभव झाला आमचा त्यांची बैठक उद्या जयंतराव पाटलांनी बोलवली उद्या आमदारांशी 10 आमदारांशी आणि परवाच्या दिवशी सगळं जे आमचे उमेदवार होते ते आणि त्याच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंतरांनी बोलवलेली आहे. पार्लमेंटचं काम उद्यापासून सुरू होत आहे पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबणार. अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी असं म्हटले की अनिल पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले. म्हणजे त्यांना काय असा सरकार बनवायला त्यांच्याकडे हवेच्या पेक्षा द्या सुलभ होईल त्यामुळे कोण कसं त्याची करू शकते. साहेब महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा बंडखोरी झालेली पाहायला मिळाली कुठेतरी एक वाक्य तर याचा फटका बसला असं वाटतंय का. नाही अनेक ठिकाणी होतं काही ठिकाणी होतं त्याचा काही फायदा फरसा झाला. महायुतीकडनं स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीनं मग अशी जो प्रश्न विचारला पैशाचा तर वापर केला पण तुझी मीडिया मॅनेजमेंट कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडनं त्याच्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडली का. कारण का मीडियामधले वर्तमानपत्र असेल छोटे छोटे चॅनल्स असेल अगदी युट्यूब चॅनल्स पासून महायुतीने मॅनेजमेंट केली होती तिथं महाविकास आघाडी कुठे कमी पडली का. आम्ही कोणी त्याचं लक्ष घातलेलं नव्हतं नव्हतं त्यामुळे एक्झॅक्टली युट्यूब किंवा याच्यामधून काय प्रेझेंटेशन झालं याची मला कल्पना नाही. शपथ विधी असेल नवीन सरकारचा एक दोन दिवसात आपल्याला निमंत्रण आल्यास आपण जाणार. सेशन सुरू झाले उद्यापासून. विरोधी पक्षनेता आता आपल्याकडे येणार नाही कारण संख्याबळानुसार तर विरोधी पक्षनेता राज्यात असावा अशा पद्धतीची काही भूमिका असणार आहे का. त्यासाठी आवश्यक असलेली फिगर आज अपोझिशनकडे नाही पण सरकारनं ठरवलं तर विरोधी पक्षनेता ठरवलं तर असावं की नसावं वाटतं म्हणजे असं विरोधी पक्षनेता कधी असं योग्य पण माझा फरसा अनुभव आहे की मला असं होतं 1980 साली माझ्या सहकाऱ्यांच्यापैकी आम्ही एकंदर 18 आमदार होतो मी परदेशात गेलो आणि खरं चालू त्या 18 म्हणजे 52 लोक अंतुल यांच्यावर गेले मी 6 जण नेता राहिलो. त्यावेळी विरोधी पक्ष नेता नव्हता कन्फ्युजन नव्हती पण आम्ही लोकांनी प्रभावी काम केलं आणि पुढची निवडणूक जिंकली. साहेब छगन भुजबळ म्हणले की राष्ट्रवादी पक्षाचा अजितदादांचा झाला आहे निवडून आलेल्या आमदारामुळे तो कौल मिळाला आहे आणि न्यायालयीन लढाईचा पण आता काही संबंध येणार नाही. छगन भुजबळ म्हणले आता राष्ट्रवादी पक्ष अजितदादा शेवटचं वाक्य कायद्याचा प्रश्न सुटला असं ते म्हणले. असं आहे की कायदे कोर्टाचा निर्णय यापूर्वीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या नावानं इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने यापूर्वी मान्यता दिलेली तो प्रश्न आता ओपन करण्याचं काही कारण नाही. साहेब या आलेल्या निकालानंतर येणार काळामध्ये आपल्या पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा काही विचार सुरू आहे का किंवा पाहायला मिळतील का. असं आहे की आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार यांची बैठक 2 दिवसातच होती त्याच्यात या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. कारण असं आहे की याच्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की ही गव्हर्नमेंट तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकी इतर लोकांसाठी गव्हर्नमेंट त्यांच्या निवडणुका घेतील ते जर असेल तर आपण तयारी लागलो त्याच्यात महाविकास आघाडी असेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र येऊन महाविकास आघाडी निवडणूक लढवेल ती काही चर्चा अजून झालेली नाही त्याची बैठक होणार आहे अजून. साहेब गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती त्यामुळे त्यांना मित्रपक्षांची खूप गरज होती आता जवळपास ते 130 आसपास पुढे झाले त्यामुळे हे मित्रपक्षांना धरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल संघर्ष निर्माण होईल. एकंदर त्यांची आकडेवारी बघितली तर तुम्ही अस्वस्थ असेल किंवा नाराज असेल हे नाराज होऊन आता काही उपयोग होणार नाही नंबर तर तिथं आहे त्यामुळे
की शोधाशोध कधी करणार त्याचे असं वाटत. पृथ्वीराज चव्हाणांनी काल स्टेटमेंट केलं 2019 साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंचा उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था अजितदादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. एक पृथ्वीराज चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केली. आता ज्या पद्धतीने नंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीकडं सांगता येणार नाही, त्यांच्याकडे अधिक माहिती असेल. साहेब, महायुतीच्या एकत्र निवडून आलेल्या आकडेवारीबद्दल राज्यसभेवर जाण्याकरता अडचण येईल असं वाटतंय का प्रत्येक पक्षाला? साहजिकच नंबरच नाही. महायुतीकडून एक जाऊ शकतो चर्चाही केली नाही. आपण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला, या प्रचारावेळी आपणास महाविकास आघाडी विरोधात सुप्त लाट मतदारामध्ये आहे असं जाणवलं का? लोकांची नाराजी होती, आम्हा लोकांना प्रतिसाद होता. पण हे मी जरी सांगत असलं तर ते मतांच्या मध्ये कन्वर्ट होणं याच्या संबंधीची काही सांगण्यासारखी स्थिती नाही. एकनाथ शिंदे म्हणते की संख्याबळावर मुख्यमंत्रीपद आम्ही ठरवणार नाही, बसून ठरवणार, त्यात काही संघर्ष होण्याची शक्यता वाटते का? मला वाटत नाही, कारण माझे महत्व इतके 200 त्यांचे किती आहे, हा इतका मोठा आकडा आहे त्यांच्याकडे, त्यामुळे कोण त्यांच्या नादात लागेल असं वाटत. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे देवा भाऊ हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, केंद्रात मंत्री म्हणून काम केलंय, या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केली, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजना, या सगळ्या योजनांचा भार राज्य पेरू शकतं का आर्थिक परिस्थितीत? असं आहे की त्यांचा असा विचार केला असेल ना, असं हे जे आहे असं लोक वाद उठतील उद्यापासून किंवा असा बहिणीला पुढचा हप्ता कधी मिळेल, त्याच्यानंतर लोक वाद बघतील की विजेचं बिल असा अजिबात कधीच द्यायचं नाही, त्याची मागणी करायला कोणी येतं का काय, लोक विशेषतः तरुण मुलं वाद बघतील की पदवीधरांना 4,000 रुपये देण्याचं जाहीर केलं तर ती रक्कम कधी मिळेल, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडं ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचं लक्ष लागेल आणि हे सरकार जे बनेल ते नक्कीच त्यांची पूर्तता करेल. या निकालानंतर महाविकास आघाडी एकत्रितरीने त्या पुढं वाटचाल करणार आहे की काही विभागणी यामध्ये होऊ शकते? आमची बैठकच झाली आहे, बैठक होईल या 2-4 दिवसात. 90 जागांपैकी ओबीसींना ज्या 90 जागा त्यापैकी 77 जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत, तर यामध्ये महायुतीकडे ओबीसी गट पूर्ण गेलेला असं वाटत नाही. मी त्याचा अभ्यास नाही केला अजून प्रत्येक वर्षासाठी. पवार साहेब, पुन्हा एक चर्चेतला मुद्दा, पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पवार साहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एक संघ व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं, एक अशी चर्चा आहे. माझ्या कारणा काय आहे चर्चा जमून सांगतोय मी. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला असता? मला काही फारसा वाटत नाही. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना नसण्याची पहिलीच वेळ आहे, कसं बघता तुम्ही? पहिलीच वेळ नाही, 1980 साली सुरुवातीला झाली होती, 2-3 झाली होती, नंतर त्यावेळेला 2-3 पक्ष एकत्र येऊन नेता बनवू शकत होते, आता ती पद्धत बंद झाली. तुम्हाला आठवत असेल एकदा 81 मी होतो, त्याच्या नेतापुरुष अशी मृणाल गोरे होत्या, तिसऱ्या वर्षी आमचे मालेगावचे काय नव्हते ते होते. साहेब, एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहात, यशवंत नगरीमध्ये आहात, असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला असा काही किस्सा आहे का तो आम्हाला ऐकायला मिळेल? अशी अशी वेळ त्यांच्यासमोर कधी आली. ते स्वतः विरोधी पक्ष नेता होते शिवती शिवती. आता आता तुम्ही यशवंतराव चव्हाण शेवटचा प्रश्न
काय अभिप्रेत आहे महाराष्ट्राला, अभिप्रेत असणारं राजकारण घडत आहे का, किंवा महाराष्ट्र त्या दिशेने जातोय काय, काय होतं तुमचं सरकार? असं की अजून सरकार सुद्धा म्हणलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं उद्याच्या उद्या की अशात आम्ही अपेक्षा करण्याचे काही योग्य नाही, त्यांना संधी तर द्यावीच लागेल. आणि त्यांच्या गव्हर्नमेंटची रचना काय, गव्हर्नमेंटच्या फळाची काय, हे कळेल पुढच्या एक महिना पंधरा दिवस, त्याच्यानंतर भाष्य करू. महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसतंय आताच्या कालच्या निकालावर? व्हायचं असं आहे की एका दिवसात त्याचं भाष्य करणं योग्य होणार नाही, पण आम्हा लोकांचा प्रयत्न हवाच आहे. काही झालं तर महाराष्ट्राचं सामाज्य ऐक्य हे समजून राहिलं पाहिजे, आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे प्रगतीचा, विकासाच्या गतीचा रस्त्या जायचा, त्याच्यामध्ये कुठली कमतरता येऊ नये. लोकांचा कर उजव्या विचारसरणीकडे झुकतोय असं त्यांनी, किंवा उजव्या विचारसरणी स्वीकारले असं काय वाटतंय का या निकालात? असं एक याच्यात एक कलर आहे असं लोक सांगतात की याच्यात एक धार्मिक अँगल हा सुद्धा कुठे ना कुठे आहे. आणि मी आता करायला बसतोय त्या करारमध्ये असा अँगल असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. साहेब, पाच वर्ष काम करायचं आणि मग निवडणुकीला जायचं हे यापूर्वी होतं, आता राजकारणाचा ट्रेंड बदलला गेला का? कारण सुरुवातीला दोन तीन दिवसात जी गणित करतात तोच निकाल होते. पाच वर्ष काम करायचं आमदाराने आणि मग निवडणुकीला सामोरे जात होते आमदारांनी, ते निवडून येते कामाच्या जीवावरती. आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसतोय का? कारण शेवटच्या दोन तीन दिवसात जे होते तोच पुढे निकाल करतो. मतदारांच्या समोर काय काय नक्की फोसवलं जातंय आणि त्याचा परिणाम किती आहे याची माहिती घेऊन भाष्य करावं लागेल. पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर प्रभावीतीनं मांडला. आमची आघाडी म्हणून एका विचाराने लोकांच्या समोर ते गेले. त्यातले अनेक लोक असे की वर्षानुवर्ष लोक बांधली ती थीम विचार अशी ते लोकांच्यात काम करतच होते करतील. आणि हे सगळे असताना एक वेगळा निकाल लागला, त्यामुळे ते साधून त्याच्या भाष्य करायच्या स्थितीत नाही. ते म्हणतात की थोडा आम्हाला खोलात जाऊन याचा अभ्यास करूया आणि नंतर आम्ही तुम्हाला सांगतो. भाजपचे नेते सांगतात याचा अर्थ आर एस एस बद्दल त्यांची माहिती केवळ माझ्यापेक्षा अधिक ऑथेंटिक आणि ऐकायला असं मिळतं की रँक अँड फाईल आर एस एसची या निवडणुकीमध्ये उतरली होती. पण त्यांच्या विचार झाल्याच्या जवळचे जे उमेदवार असतील त्यासाठी ते उतरले तर कोणाला हरकत घ्यायचं काही कारण नाही, तो त्यांचा अधिकार. दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असं म्हणून ओळखलं जात होतं, मात्र एकूण मताचा सगळी आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केलं किंवा महायुतीला मतदान केलं असेल असं माहिती जी आम्ही घेतोय त्याच्यात असं दिसत नाही. त्यांनीचा विषय ते मांडतात आणि स्वतः मात्र ते काही संभाजी ब्रिगेड किंवा शिवप्रत्यक्षांचे लोक टोप्या घालून प्रचार करतात, तर त्याचं ऑब्जेक्शन घेता आलं असतं. कुठल्याही महाविकासाकडे नेतृत्व घेतलं नाही काय घातल्या चौफाई काय याचा काय अपेक्षा प्रश्न असा आहे की भाऊ झिया ही जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून एक धार्मिक वर्गीकरण करण्याची भूमिका असावी असं फायदा कृष्ण दिसतं. धार्मिक ध्रुवीकरणाला यश आलं असं म्हणता येत एकदम नकार देता येत नाही. महाविकास आघाडीचं जे काही मताधिक कमी कमी सगळीकडे दिसलंय त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनवर काही ऑब्जेक्शन घ्यायला स्वभाव मिळतो. असं एकदा आमचा पराभव झाला. पराभव झाला चौघीच मशीन निवडणूक आयोगाची याच्या संबंधीचा पुरा जोपर्यंत आमच्याकडे नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य. साहेब,
तर 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? तुम्ही खचून गेला दिसत नाही. दिसत नाही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब, 84 वर्षाचा योद्धा तयार आहे का? असे आणखी तीन असं बाजूंचे शेषण आहे. बरं, ते संपलं किंवा आपली याच करून नेहमी निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्षफुटीनंतर निर्णय लवकर दिले नाही, हे सर्व पाहता लोकशाही कितपत म्हणजे लोकशाहीला धोका आहे की काय? त्याच्यामध्ये शिवसेनेचे एक नेते आणि भाजपचे सभासद त्यांनी काल याचा भाष्य केले, आम्ही त्यांच्याकडून ती अधिक माहिती घेणार. सर, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जर आधीच निर्णय दिला असता तर हे घडलं नसतं अशा पद्धतीची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. आपण काय याबद्दल सहमत आहात? असं आहे की मी त्यांचं शिवसेने जो असलं पण त्याचा नक्की याच्यात काय जोड होता न्यायाधीशांचा, त्यांनी उशीर झाला त्याचे काही परिणाम झाले का, हे सगळे अभ्यास केले. आणि कसं आहे ज्युडिशरी हिचे एक प्रतिष्ठ ठेव आहे, त्याच्या संबंधीचं जाहीर करणं भाष्य करणं शक्यच आमच्यासारख्या लोकांनी चालवं. साहेब, झारखंडमध्ये हेमंत सोरेनना भयंकर दास होऊन सुद्धा चांगली मेजॉरिटी त्या ठिकाणी घेतली. थोडा झारखंडच्या निकालाबाबत काय बोलायला असं आहे की आजच मला तिकडचे काही सहकार्य सांगत होते की एक आणखीन एक याला अँगल आहे असं काही लोक सांगतात. अँगल काय? 4 महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासारखे त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपकडे गेलं. आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा 1 महिना लेट केली आणि ती यश केली की झारखंडवर गेली. झारखंडमध्ये काँग्रेसचा यश आहे आणि इथं अपयश आहे. त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी असा काहीतरी एक वेगळा गमतीदार ट्रेन दिसतो. म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या संबंधी तुम्ही याचा अवलक्षण घेता, त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना, तेव्हा हेच मशीन होत. लक्षात आलं तुला? चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे, चव्हाण साहेबांना गुरु मानता, उद्या त्यांच्या समोर आपण काय गावणार किंवा तुम्ही त्यांचं सगळं राजकारण पाहिलेलं आहे. बाकी काय व्हायचं आणि आपल्या कामाला लागायचं. सर, तुम्ही महत्वाचा मुद्दा म्हणला की एक मोठं राज्य भाजप भारतीय जनता पार्टीला पाहिजे, छोटं राज्य काँग्रेसला दिलं. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे राहुल गांधींनी स्पेसिफिक अदानींवरती आरोप केलेले आहेत आणि अदानींचा पैसा हा सगळा इथं वापरला गेला. राहुल गांधींनी जे काही बोलले त्याची माहिती त्यांच्याकडे असते. उद्या आम्ही दिल्ली जाऊ पार्लमेंटला, तेव्हा कदाचित या चालले विचारत. सर, तुम्ही इच्छा व्यक्त केली होती की महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पाहायला होती, त्या अर्थ काय असे मी याच्याकडून भाष्य केलेली नाही. लोकांची असेल अपेक्षा. साहेब, 99 नंतर पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचा एकही खासदार नाही किंवा आमदार नाही, याकडे कसं बघते की पहिले 2 खासदार सगळे आमदार की कोल्हापूर जिल्हा इथे आम्हाला काही मिळाली. सातारा पुण्यामध्ये आठवणी फक्त 1 जागा. सोलापूर सुद्धा तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी अशी अवस्था आहे. सोलापूर एकच जिल्हा आहे, इथं आम्ही 5 लोक उभे केले होते, त्याचे 4 आले. साहेब, शिवसेना कोणाची हा
आज असा प्रश्न या निकालानंतर मिळाला, तसंच राष्ट्रवादी कुणाची हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता. आता या निकालानंतर तुमचं याच्यावरती काय म्हणून याच्या कोणता निकाल दिलाय? कोणत्यांनी स्वच्छ असा निर्णय दिला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहज चंद्र पवार या नावाचे त्या पक्षाला मान्यता दिलेली आहे.